आवाज मानदेशाचा। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या 1.5 महिन्यांपासून लढा सुरू आहे, मात्र सरकार याबाबत वेळ काढूपणा करत आहे। आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे सरकारला आता जराही वेळ देणार नाही। शंभू महादेव राज्यकर्त्यांना मराठा बांधवांना आरक्षण देण्याची सुदबुद्धी देऊ, असे साकडे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शंभू महादेवास घातले। दहिवडी येथील सभा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेतले। यावेळी त्यांच्या हस्ते शंभू महादेवास अभिषेक महापूजा करण्यात आली। याप्रसंगी छोटेखानी सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर तोफ डागली। आरक्षण मिळणे हा आमचा हक्क आहे, जे इतरांना दिले ते आम्हालाही मिळालंच पाहिजे। मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने आमच्या मुलाबाळांवर अन्याय होत आहे, मात्र आता आरक्षणाची ठिणगी पडली असून आरक्षण घेतल्याशिवाय मराठा मागे हटणार नाही। आरक्षणाचा लढा सुरू झाल्यापासून सरकारने जवळपास 1.5 महिन्याची मुदत घेतली, मात्र आता वेळ देणार नाही। 22 तारखेला पुढच्या आंदोलनाची रणनीती आखली जाणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा। अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवास अभिषेक करून शंभू महादेव राज्यकर्त्यांना मराठा बांधवांना आरक्षण देण्याची सद्बुद्धी देऊ, असे साकडे घातल्याचे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। यावेळी शिंगणापूर पंचक्रोशीतील मराठा समाज बांधवांसह देवस्थान समिती आणि सेवाधारी यांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले। यावेळी मोहन भोसले पाटील, बाळासाहेब भोसले, प्रशांत कदम, मिथुन कदम, शंभू मुळीक, देवराज कदम, अर्जुन देवकर, विकीनाना देवकर, अजिनाथ देवकर यांसह शिंगणापूर मोही वावर हिरे परिसरातील मराठा समाज बांधव उपस्थित होते। विश्वाचे दैवत महादेवाच्या चरणी आशीर्वाद घेऊन जी आमची इच्छा होती ती त्यांच्या चरणी मांडली। सरकारला सद्बुद्धी हो आणि लवकरात लवकर हा मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला। मी इथं जास्तीचं काही बोलणार, कारण हिंदू संस्कृतीचे जपणूक करणं आपले कर्तव्य असतं आणि मी हिंदू संस्कृतीला मानणार आहे, त्यामुळं इथं वैयक्तिक आरक्षणाचा किंवा एका समाजाचा विषय मी इथं मानणार नाही। ते व्यासपीठ दुसरं आहे, हे व्यासपीठ हिंदू संस्कृती जपणार आहे, त्यामुळे इथं फक्त आशीर्वाद आणि आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे। आम्हाला नक्की भगवान महादेव आशीर्वाद देतील आणि आमचा प्रश्न मार्गी निघाल। हर हर महादेव। मानसोफेर न्यूज साठी प्रतिनिधी दीपक तंडे, बडवे, शिंगणापूर। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।